तुम्ही जर म्हणालात नाही नाही मी सामान्य नाही तर तुमचे माझी समानता होणार नाही. समानतेमध्ये कुठेतरी समता यावी लागते. मग ती गुणात येईल, मग ती स्वभावात येईल, मग ती शरीरात येईल, मग ती माता पित्यात येईल, मग ती गावात येईल, मग ती देशात येईल, काहीतरी होईल. आपण परदेशी कुठेतरी गेलेलो आहोत, मोठ्या शहरामध्ये हरवलेलो आहोत, आपली भाषा त्या लोकांना येत नाही, त्यांची भाषा आपल्याला येत नाही, तिथले काही फलक आपल्याला वाचता येत नाही, आपण हरवून गेलेलो आहोत. आणि त्याच वेळेला आपल्याला परिचित नसलेला पण आपल्या देशातला असा माणूस जर समोर दिसला तर दिलासा मिळतो की का मिळतो, हा आनंद का होतो? कारण त्याचा आणि माझा देश एक आहे म्हणून ती समता त्यावेळेला आमच्या प्रत्ययाला येत असते. कुठेतरी काहीतरी सम पाहिजे तर समता निर्माण होऊ शकते. मग ती समता कशामध्ये, तो भाग वेगळा असेल कदाचित. दोन भाऊ असतील तर माता पित्यात समानता आहे, दोन शिष्य असतील तर एका गुरुत समानता आहे, परदेशात गेलेले दोन स्वदेशी असतील तर एका देशामध्ये समानता आहे. इथून आपण दोन नाशिकची माणसं मुंबईला गेली तर एक नाशिक या गावामध्ये समानता आहे, एका गल्लीतली दोन माणसं बाहेरगावी गेली तर एका गल्लीतली म्हणून समानता आहे. कुठेतरी समानता, काहीतरी सम असलं पाहिजे. म्हणून समानशीले रसनेषु सख्यम म्हणतात ते त्या अर्थाने. कोणी कुणाबरोबर असं सख्य करत नाही, काहीतरी समानता असावी तर सख्य होत असत. तुमचं माझं सख्य विनाकारण होईल का? काहीतरी त्याला समानता लागेल की नाही सख्य होण्याकरता? काहीतरी समानता लागेल. बरं, एका वाघाची आणि एक हरणाची मैत्री झाली असं होईल का? नाही होत. का होत नाही? दोघांच्याही ठिकाणी प्राणीपण हे समान असूनही त्या दोघांची मैत्री होत नाही. अशी उदाहरणं मी आपल्याला देतो. आहे, दोघेही एकाच जातीचे आहेत, पण तरी जातीचे म्हणतो मी, जातीचे म्हणत नाही आहे, जातीचे म्हणतो, जातीचे, जाती वेगळी आणि जात वेगळी. कौरव आणि पांडव हे एकाच कुळातले होते पण दोघांमध्ये सख्य नव्हतं. वाली आणि सुग्रीव दोघांच्या ठिकाणी कपित्वच होतं पण समानता नव्हती, सख्य नव्हतं. तर सख्य होण्याकरता फक्त काहीतरी सम लागतं, म्हणजे काहीतरीच सम लागतं असं नाही. म्हणून मी म्हटलं वाघाची आणि हरणाची मैत्री होत नाही कधी. ते सर्कशीमध्ये दिसत असतील, ते वाघ आणि शेळी एकत्र चारा खाताना ते एका थाळीमध्ये काही खाताना दिसत असतील, पण ते कशाच्या तरी भयानं. तो जो रिंग मास्टर असतो त्याच्या हातामध्ये चूक चाबूक असतो त्याच्या भयानं, आणि भयानं आलेली समता टिकत नसते. त्यांना फक्त बाहेर सोडा, मग तो वाघ काय खातो हे पहा. त्याच्या हातात चाबूक आहे म्हणून ते घाबरून समतेने, घाबरून आलेली समता ही काही समता आहे? काहीतरी सम. म्हणून मृगा मृगई संगम अनुव्रजंती या श्लोकाचा पूर्वार्ध आपण पहा. समानशीले व्यसनेशु सख्यम आपण म्हणतो त्याचा पूर्वार्ध आपण पहा. मृगा मृगई संगमम अनुव्रजंती गावश्च गोभी स्तुरंगा स्तुरंगैहि मूर्खश्च मूर्खै सुधिया सुधिभिः समानशीले व्यसनेशु सख्यम. मूर्खाचं सख्य मूर्खाशीच होईल कारण समानता तिथंच आहे. शहाण्याचं सख्य शहाण्याशीच होईल कारण समानता विचारात आहे. एक शहाणा एक मूर्ख असं सख्य होत नाही, असं सख्य होत नाही. त्या दोघांनाही एकमेकांना काय माहिती आहे, एकमेकांना काय आवडतं याची कल्पना आहे, म्हणून विद्वान एकत्र येतात आणि मूर्खही एकत्र येतात गावामध्ये. ते गाव ते मारुतीच्या पारावरतीही बसलेलेच असतात आणि कुठेतरी काही चिंतन चालूच असत. विद्वानांचाही कार्यकाळ चांगलाच जात असतो. नाही असं नाही. काव्यशास्त्र विनोदेन कालो गच्छति धीमता व्यसनेन तु मूर्खाणां कलया निद्रहेन निद्रया कलहेन वा. कलह म्हणजे भांडण. व्यसनेन तु मूर्खाणां निद्रया कलहेन वा. शहाण्या माणसाचा काळ कसा जातो? काव्यशास्त्र विनोदेन कालो गच्छति धीमता. धी म्हणजे बुद्धी. धीमत म्हणजे धीमान, बुद्धिमान जे लोक आहेत त्यांचा काळ कसा जातो? काव्यशास्त्र विनोदेने. काव्याची चर्चा करत, शास्त्राची चर्चा करत, उच्च प्रतीचे विनोद करत. मी मुद्दाम शब्द वापरतो, नाहीतर टवाळ आवडो विनोद समर्थाने म्हणूनच ठेवतो. म्हणून म्हणतो उच्च प्रतीचे विनोद करत त्यांचा कार्यकाळ आनंदामध्ये जातो. एकत्र 5 मिनिट भेटले तरी आनंदाचा काळ जातो.
त्या 5 मिनिटाच्या जोरावर त्यांचा दिवस सगळा चांगला जातो. पण मूर्ख दिवसभर एकत्रित असतात तरी रात्री झोप लागत नाही. कारण व्यसनेने तू मूर्खाना निद्रया कलहे नवा. कारण मूर्ख माणसाचा काळ व्यसनामध्ये, झोपेमध्ये आणि भांडण करण्यामध्ये जातो. मृगा मृगे संगम अनुव्रजंती. गावश्य गोभी, गायीची संगती गायीशीच होईल, हरणाची संगती हरिणाशीच होईल, मूर्खाची संगती मूर्खाशीच होईल. एक चांगला ना एक वाईट कुठेतरी ती समानता असेल तरच शक्य होतं. माझा मुद्दा इथे काहीतरी समानता पाहिजे. याच्या संबंधाने पुष्कळ विचार आपल्याला करता येईल. मग ते कोणत्या अर्थाने तुम्ही ते समानता मानता? ती देहरूपानं मानता का, विचाररूपानं मानता का, व्यक्तिरूपानं मानता का, आणखीन कोणत्या रूपानं मानता? जातीरूपानं मानता, जातीरूपानं मानता, आश्रमरूपानं मानता. याच्यामध्ये अनंत प्रकार निर्माण होते. पण पुन्हा तेच आहे, समतेमध्ये सुद्धा जर अनंत प्रकारच करायचे असतील तर त्या समतेला सुद्धा समता म्हणायला संत तयार आहे. सगळ्या प्रकाराचा त्याग करून एकात येणं ही समता खरी आहे. आश्रमात प्रकार झाले तरी ती समता खरी नाही. दोन संन्यासी एकत्र भेटले त्याला समता म्हणूच नका संतांच्या दृष्टीने. अशी समता निर्माण होत नाही. त्या महाभारतातच कथानक आहे द्रुपद राजाचं. द्रुपद राजा आणि द्रोणाचार्य हे एका गुरुकडे शिकले. मला चरित्र किंवा कथाभाग सांगण्यात तात्पर्य नाही. याच्यात द्रुपद राजा जे बोलला ते कदाचित त्या प्रसंगात चुकीचं असेल पण सिद्धांत दृष्टीने ते चुकीचं नाही आहे याच्याकरता सांगतो. शिक्षण झाल्यानंतर जेव्हा दोघेही आश्रमाच्या बाहेर पडले त्यावेळेला द्रुपद राजाने द्रोणाला असं विचारलं की काय पुढचा कार्यक्रम काय. द्रोणाचार्याने सांगितलं माहीत नाही, प्रारब्ध जिकडे नेईल तिकडे जाणार, माहीत नाही, घर नाही, दार नाही, कुणाकडे जावं ठरलेलं नाही, शिक्षण झालंय, गुरुवर ओझं टाकायचं नाही म्हणून बाहेर पडलं, विद्या विकायची नाही, बघू जिथं प्रारब्ध नेईल तिथं जाईल, तुझं काय. द्रुपद राजाने सांगितलं माझे वडील राजे आहेत आणि ते माझी वाट बघत बसले, मी शिकून कधी येईल, सगळं राज्य माझ्या ताब्यात देऊन ते निघून जाणार आहेत वानप्रस्थाला, माझी गादी तयार आहे, राजगादी तयार आहे, मी राजा म्हणा, ठीक आहे, तुझा प्रारब्ध तुझ्या बरोबर. जेव्हा दोघे भिन्न मार्गाने निघाले तेव्हा द्रुपद राजाने द्रोणाचार्यांना असं सांगितलं की तू माझा मित्र आहेस म्हणून तुला सांगतो, ज्या दिवशी तुला कशाची गरज पडेल माहीत नाही, तर तुझं प्रारब्ध तुला कुठे नेणार आहे, दारिद्र्यात नेईल का श्रीमंतीत नेईल माहिती नाही, पण तुला म्हणून सांगतो ज्या दिवशी तुला कशाची गरज पडेल तुझा हा राजा मित्र तुझा जिवंत आहे, काही गरज पडली तरी माझ्याकडे ये मी तुला मदत करेन. द्रोणाचार्याने सांगितलं ठीक आहे. गेले इकडे तिकडे भरकटत राहिले. मनामध्ये एके दिवशी विचार आला का यज्ञ करण्याचा. यज्ञाकरता गायी हव्या होत्या, भूमी मिळवता येईल, गायी पाहिजे. द्रुपदाचं स्मरण झालं मित्राचं, आपण त्याच्याकडे जाऊन गायी मागू म्हणून गायी मागण्याकरता द्रोणाचार्य द्रुपदाच्या दरबारात आल्याचं वर्णन आहे. महाभारतातला कथा आहे, कथा प्रसंग आहे, आपण महाभारत पाहा. द्रुपदाच्या दरबारात ज्या वेळेला द्रोणाचार्य प्रकट झाले आले आणि द्रुपद राजाला त्यांनी आपला परिचय दिला, फाटलेले कपडे, काही चांगले कपडे नव्हते, काही नाही, किती वर्ष गेली मध्ये माहिती नाही, काही कुठे निवारा नव्हताच, तशा अर्थाने आश्रय नव्हताच कुठे, आले दरबारात फाटके कपडे, उभे राहिल्यानंतर त्यांनी स्वतःचा परिचय दिला. भर दरबारामध्ये या फाटक्या माणसाला मित्र म्हणण्याची द्रुपदाला लाज वाटली. मानवी प्रवृत्ती कशा असतात. ज्ञानोबांनी सुद्धा म्हटलं निकवड्या निष्ठुरा उभगीजे जेवी सोयरा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात एखादा सोयरा, एखादा नातेवाईक निकवडा झाला. कवडा कवडी हा शब्द आपल्याकडे वापरला जातो का नाही माहीत नाही, पण पूर्वी वापरला. कवडी सुद्धा नाही खिशामध्ये असं म्हणायची पद्धत, कारण कवड्या कवडी हा एक चलन आहे, कसं मानायचं तो भाग वेगळा. जो निकवडा झाला म्हणजे ज्याच्याजवळ आता पैसा अजिबातच राहिला नाही त्याला सोयरा जवळ येऊ देत नाही, हे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगून ठेवलं. आणि त्याची प्रत्यंतरा नंतर कितीतरी जणांना आली आहे तर अजूनही येतात, कोणी जवळ करत नाही. द्रुपद राजाला लाज वाटली आणि द्रुपद राजाने त्याला विचारलं कोण. म्हणे मी द्रोण. कोण द्रोण?
म्हणे विसरलास तुझा मित्र, आपण एकत्र राहिलो, एका झोपडीमध्ये राहिलो, एका गुरुजवळ बसून चरणाजवळ बसून आपण अध्ययन केलं, एकत्र वाढलो, एकत्र खेळलो, एकत्र अभ्यास केला, एकत्र धनुर्विद्या अनुभवली, विसरलास मी द्रोण. द्रुपद राजाने सांगितलं नाही ओळखत नाही, द्रोण वगैरे कोणी ओळखत नाही. म्हणे का? द्रुपद राजा त्यावेळेला जे बोलला ते कदाचित व्यवहार रीतीला सोडू नये पण सिद्धांत चुकीचा नाही आहे. द्रुपद राजा असं म्हणाला, न दरिद्रो वसुमतो ना विद्वान विदुष सखा न शूरस्य सखा क्लीबहा सखी पूर्वम किमिष्यते ययोरेव समम वित्तम ययोरेव समम श्रुतम तयोर विवाहो सख्यंच न पुष्टा पुष्टयो. द्रुपद राजाचं म्हणणं असं, न दरिद्रो वसुमतो, एखादा दरिद्री मनुष्य राजाचा सखा होऊ शकत नाही. ना विद्वान विदुष सखा, एखादा मूर्ख मनुष्य विद्वानाचा सखा होऊ शकत नाही. न शूरस्य सखा क्लीबहा, क्लीब म्हणजे षंढ, एखादा षंढ पुरुष एखाद्या शूर माणसाचा, एखाद्या शूराचा सखा होऊ शकत नाही. तू कुठलं सख्य मला सांगतोस? ययोरेव समम वित्तम, अरे ज्या दोघांकडे समान वित्त आहे. ययोरेव समम श्रुतम, ज्या दोघांकडे समान कुल आहे, समान कीर्ती आहे, त्या दोघांमध्ये सख्यत्व किंवा विवाह होऊ शकतो. एक कमी आणि एक जास्त यांच्यामध्ये कोणताही संबंध कधी येत नसतो. द्रुपद राजा चुकला हे नंतर मग ते द्रोणाचार्य अपमानातून बाहेर पडले, मग ते खेळताना पांडवांची ती विटी विहिरीत पडलेली ती त्यांनी काढून दिली, मग भीष्माचार्यांनी पांडवांना कौरवांना शिकवण्याकरता राजाश्रय दिला आणि सगळं शिकवून झाल्यानंतर मग द्रोणाचार्यांना विचारलं भीष्माचार्यांनी की तुम्हाला गुरुदक्षिणा म्हणून काय द्यावी, तेव्हा पहिल्यांदा त्यांनी सांगितलं काही नाही, मी विद्या विकत नाही. आणि मग जेव्हा अर्जुन एकांतात जाऊन हट्टाला पेटला की नाही नाही मी सुद्धा विद्या फुकट घेत नाही, तर मला तुम्हाला काहीतरी गुरुदक्षिणा द्यायची आहे, काय देऊ? त्यावेळेला मग द्रोणाचार्यांनी सांगितलं मला गुरुदक्षिणा द्यायची असेल तर एकच कर, त्या द्रुपद राजाला पराजित करून त्याच्या मुसक्या बांधून माझ्यासमोर उभं कर, हीच माझी गुरुदक्षिणा. हे नंतर झालं. पण द्रुपद राजाला त्याची शिक्षा काय मिळाली असेल ते मिळू देत, पण द्रुपद राजाचं बोलणं चूक नाही हे मला सांगायचं. एखादा दरिद्री मनुष्य एखाद्या श्रीमंताचा सखा कसा होऊ शकेल? होऊ शकेल. कसा होऊ शकेल? जसा सुदामदेव भगवंत तसा झाला तसा. पण मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो, याच्यामध्ये सुद्धा कुठेतरी समत्व मानलं गेलं की नाही? मान्य आहे. एखादा अपरिचित दरिद्री मनुष्य एखाद्या अपरिचित श्रीमंताचा मित्र होत नाही, पण सुदामदेव हे भगवान श्रीकृष्णाचे सखे झाले, राहिले आणि ते सख्यत्व त्यांनी निभावलं. कशाच्या जोरावर? त्याचं कारण सुदामदेवाला सांगताना भगवंतानी एवढंच सांगितलंय की सुदामा तू आणि मी एका गुरुकडे शिकलो, समत्व तिथे आहे. मी म्हणून मगापासून आपल्याला हे सांगतोय की कुठेतरी एका ठिकाणी ते समत्व अनुभवाला यावं लागतं, विचाराने ते स्वीकारावं लागतं, तर ती समानता निर्माण होते. कोणतं समत्व? कुठेतरी विचाराने एकत्र या. म्हणून मी म्हटलं विचाराला आलंबना लाख असू देत, पण एका तरी आलंबनाच्या बाबतीमध्ये ती समता निर्माण झाली पाहिजे, तरच आमच्या ठिकाणी आम्ही समानता मानतो, नाहीतर नाही मानत. तुम्ही श्रोते आहात, आत्ता मी वक्ता आहे, ही गोष्ट जरी उद्या कदाचित आणखीन वेगळं होईल, तुमच्यापैकी कुणी बोलेल मी ऐकायला येईल, मी श्रोता होईन, तुम्ही वक्ते व्हाल, काहीतरी होईल ते. पण मनुष्यत्व एवढ्या एका जातीमध्ये तरी तुमची माझी समानता राहीलच की नाही? मी बोलणारा तुम्ही ऐकणार आहे असं आज जरी घडत असलं तरी सुद्धा तुम्ही जे काम करताय ते एका इंद्रियानेच करताय आणि मी काम करतोय ते एका इंद्रियानेच करतो आहे. तुम्हाला जी भाषा येते त्याच भाषेत मी बोलतोय, भाषेची समानता स्वीकाराल का नाही? कदाचित तुमची माझी भाषा एक आहे, कदाचित तुमचे माझे विचार एक असतील, कदाचित माझं बोलणं तुम्हाला पटत असेल म्हणून तुम्ही बसलेले आहात आणि मी बोलतोय, कुठेतरी ती समानता माना, त्याच्याशिवाय ते होणार नाही. म्हणून संतांनी आपल्याला जे काही दिलं, जे वाङ्मय हातामध्ये दिलं, जे चिंतनाकरता विचार दिले,
त्या वाङ्मय चिंतनाचं आणि त्यांनी केलेल्या त्यांनी सांगितलेल्या विचाराचं चिंतन करून आपल्या जीवनामध्ये सगळ्यात मोठं फल कोणतं प्राप्त होणार आहे तर ती आहे समता. सर्वांच्या बद्दल समान भाव अंतःकरणामध्ये निर्माण होणं हे तत्वज्ञानाची फलश्रुती आहे. ही कोणत्याही विचाराची फलश्रुती. मी आपल्याला अजून थोडंसं हे सामान्य करून सांगेन, लौकिकात बोलून सांगेन. विरोध असतात पण त्या विरोधाचं परिमार्जन, त्या विरोधाची सांगता ही कुठेतरी एका तत्वामध्ये होत असते. अगदी आपण उपनिषदापासून पहा, द्वेवाव ब्रह्मणरूपे मूर्तांच्या अमूर्तांच्या उपनिषदाने म्हटलंय, ब्रह्म दोन पद्धतीचं, एक मूर्त आणि एक अमूर्त, म्हणजे एक सगुण आणि एक निर्गुण. आता सगुण निर्गुणाची भांडणं किती आहेत आपल्याला कल्पना असेल कदाचित, उपासनेच्या प्रकारांची भांडणं किती आहेत आपल्याला कल्पना असेल कदाचित, माहिती नसतील तर सांगतो मी आपल्याला की उभ्या आडव्या गंधाची भांडणं अजूनही कोर्टात चालू आहे. उभं लावायचं का आडवं लावायचं, आडवं लावणारे उभे लावण्याच्या सावलीला थांबत नाही आणि उभं लावणारे आडवं लावणाऱ्याला अगदी तुच्छ समजतात. ते उभं आडवं ह्याच्यामध्ये इतकं पराकोटीचं भांडण आहे की उभं गंध लावणारे जे वैष्णव असतात ते वैष्णव घरामध्ये सारवताना सुद्धा आडवं सारवत नाही, ते असं उभं सारवतं. काय द्वेष असेल आपण विचार करून बघा, केवढा पराकोटीचा द्वेष आहे. त्याचं उभं सारवतात, आडवं सारवत नाही. एखादा कपडा जर फाटला तर वैष्णव तो कपडा शिव म्हणत नाही, कारण शिव म्हणलं की शंकराचं नाव होतं, तो कपडा शिव म्हणत नाही, टाका टाका म्हणतात, टाका घाला म्हणतात, त्याला शिव म्हणत नाही. केवढा पराकोटीचा द्वेष आहे. मान्य सगुण आणि निर्गुणाची भांडणं चालू आहे पण ज्ञानेश्वर महाराजांनी त्याला एकत्र आणून ठेवलं ना, तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक संपलं, पुढे गोविंद आहे का ब्रह्म आहे सोडून द्या पण एक आहे ना संपलं, त्या एकत्वामध्ये ती समता दिसते. म्हणून मी आपल्याला म्हटलं की कोणत्याही विचाराची, एखादा मनुष्य आपल्या घरी आला, आपण त्याच्या घरी गेलो, त्याने आपल्याला घर दाखवलं, आपण त्याचं घर बघताना देवघर बघितलं, त्याच्या देवघरात काही देव होते, आपण हात जोडले, नमस्कार केला, तो आपल्या घरी आला, आपण देवघर का दाखवलं, त्याने हात नाही जोडले आपल्या देवासमोर. आपण कुणासमोर तरी तक्रार करतो, बघा ना आम्ही त्यांच्या देवासमोर हात जोडले, त्याने आमच्या देवासमोर हात नाही जोडले. मग कुणीतरी एका शहाणा म्हणतो, अरे त्याचा काय आणि तुझा काय, देव वेगळा आहे का, सगळा मिळून देव एकच, संपलं सगळं भांडण, मिटलं सगळं. एकात घातलं की सगळी भांडणं मिळतात मिटतात, पण सगळं ते एकात नीट आणता आलं पाहिजे, नाही तर सब घोडे 12% करून चालत नाही. त्याला एकत्वात आणणं म्हणत नाही, जाऊ द्या त्याचं ना आपलं एकच आहे असं म्हणून चालत नाही, असं म्हणून चालत नाही. मी जास्त त्याचा वापर करतही नाही, विचारही जास्त सांगत नाही, परंतु कुठेतरी ती समता दिसली पाहिजे आणि ती समता हे तत्वज्ञानाचं अंतिम ध्येय आहे. कोणत्याही विचाराचं ते अंतिम ध्येय आहे. विचाराची परिपूर्णता ही फक्त समत्वातूनच प्रकट होते, नाहीतर तो विचार अपूर्ण मानला जातो. महाभारताने काम करणारा विचार करणारे सगळेच आहेत पण विचाराचं प्राकट्य आपल्या कृतीतून करणारा तो शहाणा नाही. या क्रियावान स पंडित आहे, जो क्रियावान आहे तो पंडित आहे. म्हणून तत्वज्ञान खूप ऐकलं, खूप त्याचं चिंतनही झालं, सगळं झालं. तुकाराम महाराजांच्या मनामध्ये पडलेला प्रश्न याच निमित्ताने, एकाने तुकाराम महाराजांना असं विचारलं, कथा आहे त्याला अनुसरून अभंग आहे गाथ्यामध्ये, त्याने तुकाराम महाराजांना असं विचारलं की तुम्ही रोज भंडारा डोंगरावर जाऊन भजन करता, कशा करता? कशा करता असं काही नाही, मला भगवत प्राप्ती व्हावी, देवावर माझं प्रेम आहे, भजन करण्यात मला आनंद मिळतो, आणखीन काही कारणं सांगितली असते. तिथे जाऊन काय करता? काही नाही, टाळ्या वाजवत, रामकृष्ण हरी म्हणतो. त्यांनी सांगितलं मग एक काम करा, तुम्हाला डोंगरावर जाऊन केलं तरच भजन होतं, नाही तर होत नाही असा नियम आहे. म्हणे नाही असं काही नाही, घरी बसूनही होऊ शकतं, ठाईचं बैसोनी करा एक चित्त, आवडी आनंद आडवा, इथेही चालतं. मग त्यांनी सांगितलं मग हेच जर करायचं तर माझं एक काम करा, आमचे सुगीचे दिवस आहेत, पिकं चांगली पुरुषभर वर आली आहेत, कणसं लागली आहेत, पक्षी दाणे खाऊन जातात, तर तिथं बसून टाळ्या वाजवण्याच्या ऐवजी माझ्या शेतात मचाणावर बसून टाळ्या वाजवा, म्हणजे तुमचं भजन होईल आणि माझं पीकही राखलं जाईल, त्याच्या मोबदल्यात तुम्हाला काहीतरी देईल.
ठीक आहे, मला काय, मला देऊ नका काही, तिथं बसायच्या ऐवजी इथं करतो मी, जर कुणाच्या उपयोगी पडत असेल तर हरकत नाही ना, माझं भजन होता होत म्हणजे माझ्या कोणत्याही साधनेमध्ये विघ्न न येता मी जर कुणाच्या उपयोगाला पडत असेल हरकत नाही, गेले तिथं जाऊन भजन केलं. आता गंमत अशी आहे, असं सांगतात विद्वान काही जणांच्या मुखातून असं ऐकलंय, तुकाराम महाराजांचं भजन इतकं गोड होतं म्हणे काळी वाजवून केलेलं की ते गोड भजन ऐकायला पक्षी आहे. झालं ते वेळ झाली, संध्याकाळ झाली, तो शेतकरी आला, तो म्हणाला जा आता तुम्ही, झालं माझं काम, आता पक्षी आपापल्या घरी परतले, जा. तुकाराम महाराज ठीक आहे म्हणून ते तिथून निघाले. आता ते तुकाराम महाराजांचं भजन ऐकायला जमलेल्या चिमण्या वगैरे ज्या होत्या ते तिथेच होते. तुकाराम महाराज घराकडच्या दिशेने निघाल्यावर त्यांची चाहूल लागल्याबरोबर त्या सगळ्या चिमण्या उडाल्या, चाहूल लागल्याबरोबर उडून गेल्या. स्वाभाविक आहे, माणसाची चाहूल लागली चिमणी उडतेच, कोणताही पक्षी उडतो, चिमणीच उडायचं काय करा, कोणताही पक्षी उडून जात, स्वाभाविक आहे, जीवाचं भय असतं आणि सगळ्यात मोठं भय याच प्राण्याकडून, हे पक्ष्यांना माहिती आहे. चिमण्या उडाल्या, उडाल्यावर तुकाराम महाराजांना वाईट वाटलं, त्याचं माझा मुद्दा इथून आहे, त्याचं वाईट वाटलं, चिमण्या उडाल्या याचं वाईट वाटलं तुकाराम, का चिमण्या उडाव्या, चिमण्यांना मारण्याचा विचार होता काय माझ्या मनामध्ये, नाही ना, चिमण्यांना काही मी त्रास देणार होतो का, नाही ना, मग उडाल्या का, चिमण्या का उडाल्या याचं तुकाराम महाराजांना वाईट वाटलं. आम्ही असतो तर चिमण्या उडाल्या कशा नाहीत याचं वाईट वाटलं, मी येऊन चिमण्या उडत नाहीत म्हणजे काय याचं मला वाईट वाटलं असत, पण तुकाराम महाराजांना चिमण्या उडाल्याचं वाईट वाटलं. आणि मग तुकाराम महाराजांनी देवाजवळ प्रार्थना करताना जे शब्द वापरलेत ते मला आपल्याला सांगायचे. तुकाराम महाराज देवाला असं म्हणाले, देवा अवघी भूते साम्य आली, माझा मुद्दा येतो, अवघी भूते साम्य आली देखिली मी आकई होती, विश्वास तो खरा मग पांडुरंग कृपेचा. तुकाराम महाराज म्हणाले, देवा सगळ्या भूतांबद्दल माझ्या अंतःकरणामध्ये जर समत्व भाव आहे तर चिमण्या माझ्यापासून का उडाल्या, मी त्यावेळेला तुझी कृपा झाली असं मानेन ज्या वेळेला उडालेल्या चिमण्या माझ्या अंगावर येऊन बसतील. आता माझा बाकी पुढे काय झाला हा प्रश्न वेगळा, चरित्र सांगणं हा माझा हेतू नाही, मला मुद्दा एवढाच मांडायचा या सगळ्या संदर्भामध्ये की अंतःकरणामध्ये समत्वाचा विचार असूनही जोपर्यंत समता प्रकट रूपानं अनुभवाला येत नाही तोपर्यंत त्या समतेला समता मानायला संतही तयार नाही, हे मला आपल्याला सांगायचं. समतेचा विचार सगळ्यांच्याच अंतःकरणात आहे, तुमच्याही माझ्याही आत्ता या क्षणी आपल्या अंतःकरणामध्ये समतेचा विचार आहे, पण त्या समतेचं प्राकट्य नाही, म्हणून तत्व विचाराची अभिव्यक्ती म्हणजे समता माना. समता हे तत्वज्ञानाचं फल आहे, समता हे साधन नाही. त्यामुळे मुद्द्याचा विचार करताना आपल्याला असा मुद्द्याचा विचार करायचा आहे की संतांना अपेक्षित असणारी समता समाज का स्वीकारत नाही, समाज त्याला साध्य म्हणून पाहतो का नाही, इथून विचार करावा लागेल. कारण संतांच्या दृष्टीने, संत वाङ्मयाच्या दृष्टीने, वेदांताच्या दृष्टीने, गीतेच्या दृष्टीने समता हे फल आहे. म्हणून मी आपल्याला मगाशी पाचव्या अध्यायातला श्लोक सांगितला ते तेवढ्या करता, विद्याविनय संपन्ने ब्राह्मणे गवी अस्तिनी शुनिचैव श्वपाकेच्या पंडिता समदर्शिना, म्हणजे त्याने विचार केलाय तो पंडित आहे, पंडित शब्दाचा अर्थ तसाच केला पाहिजे, पंडित म्हणजे विद्वान नव्हे, ज्याने चार पुस्तकं वाचली आहेत तो पंडित नव्हे. पंडित शब्दावर व्याख्यान करताना जगद्गुरु शंकराचार्यांनी भाष्यामध्ये, गीता भाष्यामध्ये आणि शंकरानंदांनी सुद्धा त्यांच्या टीकेमध्ये पंडानाम आत्मविषया बुद्धी यस्य सहा पंडित असं म्हटलं. पंडा या शब्दाचा अर्थ आहे जी बुद्धी फक्त आत्माच जाणते, जी ज्ञानोबारांच्या भाषेत बोलायचं झालं तर जी आत्म्याची पतिव्रता आहे अशी जी बुद्धी आहे त्या बुद्धीला नाव आहे पंडा. या पंड्याचा आणि काशीच्या पंड्याचा काही संबंध नाही, मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो कारण मागे एकदा मी बोललो होतो, तो पंडा त्याच्या बुद्धीचा काही संबंध नाही. आणि हा जो पंडा आहे ही आत्मविषयक जी बुद्धी आहे त्याला तिचं नाव आहे पंडा. जी बुद्धी फक्त आणि फक्त आत्म्यालाच जाणते, आत्मस्वरूप झालेली जी बुद्धी आहे तिला म्हणतात पंडा, आणि अशी बुद्धी ज्याला प्राप्त झाली त्याला म्हणतात पंडित. असा जो पंडित आहे, अशी पंडा बुद्धी ज्याला झालेली, असा जो पंडित आहे तो पंडित सगळ्यांकडे बघताना कसा बघतो, विद्याविनय संपन्ने ब्राह्मणे,
विद्या विनय संपन्न असणारा ब्राह्मण, गवी गाय, हस्तिनी हत्ती, शुनी कुत्रा, श्वपाक, श्वपाक म्हणजे चांडाल, चांडाल जाती आहे. धर्मशास्त्रामध्ये चांडालत्वाचं लक्षण सांगताना कुत्र्याचं मांस शिजवून खातो त्याला चांडाल म्हणतात असं म्हटलं. असा चांडाल जो कोणी आहे तो चांडाल. आता विद्याविनय संपन्न ब्राह्मण असेल, गाय असेल, हत्ती असेल, कुत्र असेल आणि चांडाल असेल, अधिकारानं हे सगळे एक आहेत का? कधीच नाही. यांच्यामध्ये गुणभेद आहे. गाय रजोगुणी आहे, हत्ती सत्वगुणी आहे. विद्याविनय संपन्न ब्राह्मण सत्वगुणी मानला गेला, कुत्रा तमोगुणी मानला गेला, चांडाल तमोगुणी मानला गेला. हे सगळे गुणभेदामध्ये विभागले जातात. पण तरी सुद्धा पंडिता समदर्शिना, पण पंडित मात्र त्यांना समानत्वानं पाहतो. हे समानत्वानं पाहणं त्यांनी आत्तापर्यंत केलेल्या तत्वविचाराचं फलित आहे हे मला सांगायचं. म्हणून साम्य, समता हा जो विषय आहे हे तत्वज्ञानाचं ध्येय साध्य म्हणून आपण डोळ्यासमोर ठेवा. आणि मग आता इथून आपण विचाराला सुरुवात करू की संतांनी सांगितलेली समता समाज का स्वीकारत नाही, या संबंधातला विचार आपल्याला करायचा आहे. समतेचा आणखीन एक विचार मला करायचा आहे. समतेच्या संबंधाने अजून एक भूमिका मांडायच्या आहेत. सामान्य माणसाच्या मनामध्ये प्रचलित आत्तापर्यंत जो विचार आपण करत आलेलो आहोत, ऐकत आलेलो आहोत, त्यानुसार समतेची काय चिंतन आहे आणि संतांना अपेक्षित असणारी समता कोणत्या अर्थाने आहे, या संबंधाने थोडासा विचार आपल्याला करायचा आहे. तो विचार आपण उद्याच्या सत्रामध्ये करूया. आज वेळ संपली आहे, 10 मिनिटं जास्तच बोललो मी, तरीसुद्धा वेळ संपली आहे म्हणून आजच्या पुरता मी इथे थांबतो. या विषयाचा विचार उद्या पुन्हा संध्याकाळी बरोबर 6 वाजता आपली भेट होईल, त्यावेळेला पुन्हा या विषयाचा विचार चालू राहील. पण तोपर्यंत मात्र मी इथे थांबतो आहे. धन्यवाद. स्वाभाविक एक
विचारधारा जी आपल्यापर्यंत आणली, आपल्या पदरात टाकली, आपल्या अंतरंगामध्ये उतरवली, याच खरी काय? कशा करता हे सगळं चाललेलं आहे? आम्ही तत्वज्ञान ऐकावं, आम्ही तात्विक विचार करावा, आम्ही चांगलं वाङ्मय वाचावं, आम्ही चांगलं वागावं, आम्ही नीतिमत्ता पाळावी असं आम्हाला वाटतं, याचं मूळ कारण काय असेल? तर त्याचं एका शब्दात उत्तर द्यायचं झालं तर आम्हाला हवं असणारं समाधान मिळावं म्हणून हे त्याचं साधं सोपं उत्तर. परंतु हे समाधान मिळतं कसं? या सगळ्या ऐकलेल्या पचवलेल्या तत्वज्ञानाची परिणती कशात होते याचा विचार करताना आपल्याला संतांनी सांगितलेल्या गोष्टी प्रत्यय सगळ्या तत्वज्ञानाचं खरी काय? सर्वत्र समानता आणि समता अनुभवाला येणं, सर्वत्र समतेची प्रचिती येणं हे तत्वज्ञानाचं फलित आहे, हे तत्वविचाराचं फलित आहे. किंबहुना वेगळ्या शब्दामध्ये हे तत्वज्ञान जगणं आहे. संत तत्वज्ञान जगले असं आपण ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला निश्चितच आपल्या अंतःकरणामध्ये असा काही ढोबळ विचार नसतो की त्यांनी सगळ्यांना समानत्वानं पाहिलं आणि त्यांना स्त्री पुरुषांमधला भेद सुद्धा कळाला नाही असं आपल्याला म्हणायचंच नसतं. समानता पाहिली म्हणजे काय? ते तत्वज्ञान जगले. कारण कोणत्याही तत्वज्ञानाची अभिव्यक्ती ही जोपर्यंत आपल्या कृतीतून होत नाही तोपर्यंत ते तत्वज्ञान तत्वज्ञान म्हणून जगतामध्ये मान्य होत नाही. ज्या तत्वज्ञानाला प्राकट्य नाही, ज्या तत्वज्ञानाला अभिव्यक्ती नाही, जे तत्वज्ञान कृतीतून प्रकट होत नाही त्याला तत्वज्ञान, जे फक्त विचाराशी बांधिलं आहे ते तत्वज्ञान नव्हे, ते कृतीतून प्रकट झालं पाहिजे तर त्याला तत्वविचार म्हणता येईल. कोणत्याही चिंतनाला, कोणत्याही विचाराला जी विचार रूपता येते ती त्या विचाराच्या अभिव्यक्तीतून येते. केवळ विचार केला आणि आम्ही शांत बसून राहिलो, एखादा मनुष्य आहे दुःखात आहे, समोर काहीतरी आपण रस्त्यावरून चाललेलो पाय घसरून तो समोर पडलेला आहे आपल्या आणि आपल्या मनात विचार आहे की याला उठवलं पाहिजे, हात दिला पाहिजे, आधार दिला पाहिजे, त्याला काही लागलं का विचारलं पाहिजे, आवश्यक असेल ती मदत केली पाहिजे, हा विचार आपण करत बसलो आणि एखादा सामान्य मनुष्य आला पटकन त्याला उठवलं, हवं नको ते विचारलं, पटकन त्याच्या घरी सोडून गेला तर आपण विचारच करत बसलो म्हणून आपण तत्वज्ञ होत नाही, तो ते करून गेला म्हणून खरा तत्वज्ञ तो. विचार करण्याची अडचण नाही आहे. थोडस स्पष्ट बोलायचं झालं तर आज तरी जगतामध्ये कोणीही वैचारिक दृष्टीनं दरिद्री नाही आहे आणि मला वाटतं आपल्या देशासमोरची मुख्य समस्या हीच असावी की आपल्याकडे कोणीच विचाराच्या दृष्टीने दरिद्री नाही. आपल्या देशामध्ये सगळेच विचाराच्या दृष्टीने श्रीमंत आहेत, फक्त तो विचार कृतीतून येत नाही इथं आमच्या सगळ्या समस्या अडकून पडल्या. म्हणून कालही मी हे विधान केलं, आजही मी पुन्हा त्याचं स्मरण करून देतो की संतांनी सांगितलेली समता समाज ऐकत नाही असं नाही, समाजाला ती चांगली कळालेली आहे, फक्त ती दुसऱ्याला सांगताना उपयोगी पडते. मला जेव्हा त्या समतेचं आचरण करायचं असतं त्यावेळेला माझं त्या समतेशी तशा अर्थाने काही संबंध नाही. किंबहुना मग त्यावेळेला पुराणातली मागणी पुराणातच असतात, त्यावेळेला मग ज्ञानेश्वरी हा चिंतनाचा विषय आहे, ज्ञानेश्वर गाथा हा चिंतनाचा विषय आहे असं म्हणून त्याची बोलवण केली जाते. पण आपल्या सुदैवानं संत वाङ्मय आपल्या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं किंवा कुठलंही संत वाङ्मय हे केवळ विचाराची दिशा देऊन थांबत नाही तर तो विचार आपल्या व्यवहारातून कसा प्रकट होईल याच्याकरता ते संत वाङ्मय नेहमीच कटिबद्ध राहिले. आपण वेदांताच्या दृष्टीने किंवा संत वाङ्मयाचा थोडासा विचार करून त्या दृष्टीने जर थोडासा हे केलं तर चिंतन केलं तर मी आणखीन एक भूमिका आपल्या समोर ठेवतो. पारमार्थिक चिंतन किंवा आदर्शवत असं जे चिंतन असतं, जो विचार असतो तो सर्वांच्याच मनात रुजतो
आणि तत्संबंधाने एखादी कृती करण्याचा मनुष्य प्रयत्न करतो, त्यावेळेला हे करावं की करू नये या संभ्रमात जो अडकतो, मी उदाहरणाने आपल्याला बोलतो म्हणजे हे जास्त लांबेल तर उदाहरण सांगतो आणि हा विषय आटोपता येतो. खरं बोलणं आणि खोटं बोलणं याच्यामध्ये आपण कुणालाही विचारलं की खरं बोलावं का खोटं बोलावं, तर या जगतामध्ये खोटं बोलावं असं सांगणारी माणसं फार भेटणार नाही. मी कोणीच भेटणार नाही असं म्हटलेलं नाही आहे, फार मिळणार नाही तसं मी म्हटलंय. फार लोक असे आपल्याला भेटणार नाही की नाही नाही खोटं बोलावं, ते सांगण्याकरता फार मोठा अधिकार लागतो. खरं बोलावं की खोटं बोलावं ही संदिग्धता जेव्हा आपल्या विचारामध्ये निर्माण होते, त्यावेळेला खरं बोलणं आणि खोटं बोलणं या दोन्ही विभागाचे गुणदोष आपल्या विचारात घेऊन मग जो खरं बोलतो ते सिद्धाचं लक्षण नाही, ते साधकाचं लक्षण असू शकतं. मी खरं बोलावं की खोटं बोलावं, मग कधी मला असं वाटतं की नाही नाही आपण खरं बोललं पाहिजे, कारण परवाच 31 डिसेंबरला रात्री आपण तसा पण केलेला आहे की 1 जानेवारीपासून पुढच्या वर्षामध्ये आपण खरं बोलायचं असा संकल्प आपण केलेला आहे, त्यामुळे खरं बोलावं. तर आपलंच मन आपल्याला सांगतं असं काही नसतं, आत्तापर्यंत किती 31 डिसेंबर अशा घालवल्या आहेत आपण, कित्येक वेळेला खोटं बोललोय आपण, ठरवून खोटं बोललोय, काही बिघडलं काय, काही नसतं असं. खोटं बोल, फायदा होत असेल खोटं बोल. पुन्हा एक पण म्हणत नाही असं करून चालणार नाही, आपण तरी आपल्या वचनाला लागलं पाहिजे, आपण तरी थोडस कठीण झालं पाहिजे, कठोर झालं पाहिजे, नाही नाही खरंच बोलावं. दुसरं पण म्हणत नाही नाही खोटं, नाहीतर मग एक काम कर ना, आत्ता खोटं बोल आणि पुन्हा उद्या संकल्प कर खरं बोलीन म्हणून उद्यापासून. पण तरीही आपण एवढ्या सगळ्या या युद्धातून, या वैचारिक युद्धातून खरं बोलावं का खोटं बोलावं या संदिग्धतेतून आपण खरं बोलण्याचा निश्चय करतो आणि नंतर मग आपल्या मुखातून खरं प्रकट होत असेल तर खरं बोलून सुद्धा ते सिद्धाचं लक्षण नाही, हे साधकाचंच लक्षण. खरं बोलावं की खोटं बोलावं हा प्रश्न मनात यायच्या आधी ज्याच्या मुखातून खरं बाहेर पडतो ते संतांचं लक्षण. आम्ही त्या संभ्रमात अडकतो बऱ्याच वेळेला. मी हे कशाकरता आपल्याला सांगितलं, तोही भुक्ती भूमिका मी आपल्याला सांगितलं. आज आमच्याकडे आपल्या देशामध्ये, आपल्या समाजामध्ये, आपल्या अवतीभोवती विचारानं कोणीही दरिद्री नाही आहे, फक्त त्याचं प्राकट्य आमच्या कृतीतून होत नाहीये. कारण कृतीतून येण्याकरता आणि विचारात येण्याकरता जो सोपेपणा आहे तो विचारात घेणं एवढ्यातच आहे. त्याचं प्राकट्य आपल्या कृतीतून करण्याकरता जे काही कष्ट करायचे असतात ते कष्ट करण्याची आमची तयारी नाही आहे. त्यामुळे विचारांना आपण सगळे श्रीमंत, कोणी दरिद्री नाही, कोणी गरीब नाही आहे विचारा. संतांनी आमच्या जीवनामध्ये समता हे सगळ्या या विचाराचं फलित म्हणून सांगितलं आहे. दृष्टीमध्ये, विचारामध्ये, जीवनामध्ये साम्य निर्माण होणं हे तत्वज्ञान जगणं आहे, तत्वज्ञान सांगणं नव्हे. त्यामुळे चमत्कृतीचा आधार घेऊन ज्या वेळेला संतचरित्र सांगितली जातात त्यावेळेला भिंत असेल, रेडा असेल, मृतप्राय झालेलं शरीर असेल किंवा मृत शरीर असेल, त्या संबंधाने केलेला व्यवहार हा जणू एखाद्या चेतन व्यक्तीबरोबर केलेल्या व्यवहारासारखा आपल्याला दिसत असेल. अंगावर बसणाऱ्या चिमण्यांकडे बघून तुकाराम महाराजांच्या मनात येणाऱ्या विचारांचं काल आपण थोडंसं परिशीलन केलं होतं. हा विचार जर आपण सगळा लक्षात घेतला तर आपल्याला ध्यानात येतं की हे तत्वज्ञान संतांनी नुसतं सांगितलं नाही तर ते आपल्या आचरणातून त्यांनी ते प्रकट करून दिले. म्हणून साम्य हे तत्वज्ञानाचं फल आहे, समता ही तत्वज्ञानाची प्रकट रूपाने कृतीतून होणारी अभिव्यक्ती आहे. संतांनी आम्हाला समता शिकवली, सांगितली, दाखवून दिली. त्या समतेचं प्राकट्य कसं करायचं हेही आपल्या कृतीतून, आपल्या चरित्रातून आपल्या समोर मांडलं. काय आहे ही समता? काल आपण शेवटी ज्या संबंधानं बोलत होतो, काय आहे ही समता? समता म्हणजे काही नाही, आपलं इतरांबरोबर असणारं सामान्यत्व आपल्या लक्षात
लक्षात आलं की तिथे समता निर्माण होते. मी समान आहे, मी सामान्य माणूस आहे, इतरांसारखा मी एक, असं ज्या वेळेला मला वाटतं त्यावेळेला ती समता, ते सामान्यत्व आपल्या ठिकाणी निर्माण होतं. आणि मग आपल्यामध्ये काय समान आहे आणि म्हणून आपण कोणत्या पातळीवर समान आहोत याचा विचार मनुष्य करायला प्रवृत्त होतो. या समतेचा विचार संत वाङ्मयातून जो प्रकट झाला त्या संबंधानं आज थोडासा विचार मला मांडायचा. संतांच्या वाङ्मयामध्ये पुष्कळ ठिकाणी अशी प्रमाण आपल्याला दिसतात की जिथं संत महात्म्यांनी समतेच्या संबंधानं काही भूमिका घेतल्या आहेत. तुकाराम महाराजांची अनेक प्रमाण आपल्याला देता येईल. नाही साधो येत दुःखाची ते जाती, परपीडा भूती साम्य झाले, भूती साम्य झाले असं तुकाराम महाराज म्हणतात. नाही साहो येत दुःखाची ते जाती, दुसऱ्याला झालेलं दुःख मला सहन होत नाही, मी ते सहन करू शकत नाही. परपीडा जी आहे ती परपीडा दूर व्हावी याच्याकरता, परपीडा भूती साम्य झाले ती परपीडा निवृत्त व्हावी, दुसऱ्यांना झालेलं दुःख निवृत्त व्हावं याच्याकरता माझे इतरांबरोबर साम्य झालं. दुसऱ्याचं दुःख कळून घेण्याकरता सुद्धा एक समानता लागत असते आणि ते दुःख दूर करण्याकरता सुद्धा एक समानता लागत असते. दुसऱ्याला झालेलं दुःख हे जणू मला झालेलं आहे असं ज्या वेळेला संतांना वाटतं किंवा ज्याला कोणाला वाटतं त्याच वेळेला तो त्या दुःखाच्या निवृत्तीकरता काही प्रयत्नशील राहील. जोपर्यंत दुसऱ्यांना झालेलं दुःख हे त्याचं दुःख आहे असं वाटत राहील तोपर्यंत त्या दुःखाच्या निवृत्तीकरता कोणीही मनुष्य प्रयत्न करणार नाही. माझ्या जीवनामध्ये दुःख निर्माण झालं मी ते दूर करण्याचा प्रयत्न का करतो, कारण मला असं वाटतं की त्याच्याने मला दुःख होणार आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी याच्याकरता फार चांगली उदाहरण आपल्या डोळ्यासमोर ठेवली. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, गंमत अशी आहे की रस्त्याने अनवाणी चालणाऱ्या एखाद्या माणसाच्या पायामध्ये काटा टोचतो आणि काटा टोचल्या काट्यावर पाय पडतो, तो काटा त्या ताकदीनं आत जातो शरीराच्या आणि मग ज्या वेदना होतात त्या वेदनेचं प्राकट्य, त्या वेदनेची अभिव्यक्ती सगळ्यात पहिल्यांदा कोणी करत असेल तर डोळा करतो, डोळा करतो, पटकन डोळ्यामध्ये आपल्या पाणी येतं, टचकन पाणी येतं. काटा घुसला पायामध्ये आणि पाणी आलं डोळ्यांमध्ये, या पायाचा डोळ्याचा अर्थार्थी काहीतरी संबंध असावा. तसं जर म्हटलं अगदीच जर भेद बघायचा झाला तर पाय हे कर्मेंद्रिय आहे, डोळा हे ज्ञानेंद्रिय आहे. ज्ञानेंद्रियाने असं म्हणावं ते कर्मेंद्रिय आहे बाबा, माझा आणि त्याचा तशा अर्थाने काही संबंध नाही. मी बनलो ते सत्वगुणाने बनलो, कर्मेंद्रिय बनली ती रजोगुणाने बनली. पंचमहाभूत आणि सत्वगुण एकत्रित आल्यानंतर ज्ञानेंद्रिय बनतात. पंचमहाभूत आणि रजोगुण एकत्रित आल्यानंतर कर्मेंद्रिय बनतात. पंच ज्ञानेंद्रिय आणि तमोगुण एकत्रित आल्यानंतर विषय किंवा पंच तन्मात्रा निर्माण होतात. हे सृष्टी उत्पत्तीचं जे चक्र आहे किंवा त्याच्या मागचा जो तात्विक विचार आहे तो विचार करून डोळा असं नाही म्हणत की पाय हे कर्मेंद्रिय आहे म्हणून पायाला काटा टोचला तर त्याचं त्याने पाहून घ्यावं, त्याचं त्याने रडावं, मी रडण्याचं काही कारण नाही. परंतु पायामध्ये काटा टोचल्यानंतर पटकन डोळ्यामध्ये पाणी येतं, कारण डोळा हे समजतो की पाय जरी असले तरी ते माझे आहेत. मी ज्या रस्त्याचं दर्शन घडवतो त्या रस्त्यावरून प्रत्यक्ष जाण्याची कृती करणारे पाय आहेत. जर पाय नसते तर रस्त्याचं दर्शन घडवून देऊनही मी निरर्थक ठरलो असतो. म्हणजे त्याचा आणि माझा काहीतरी एक संबंध आहे की जो एकत्वामध्ये सामावला जातो. तुका म्हणजे एका देहाचे अवयव. तुकाराम महाराज म्हणतात ते तो पाय आणि मी डोळा हे आम्ही एकाच देहाचे आहोत, त्यामुळे त्याला झालेलं दुःख मला होतं. ज्ञानेश्वर महाराजांनी चिंतन केलंय, पायी काटा नेहटे तई व्यथा जीवी उमटे, तैसे पोळे संकटे पुढिलाचे, तैसे पुढिलाचे संकटे आपण पे पोळे. तो स्वतः पोळतो, दुसऱ्याला झालेलं दुःख बघून त्याला स्वतःला कष्ट होतात. एक प्रसिद्ध सुभाषित आहे त्याचं म्हणावं, सज्जनस्य हृदयं नवलीतं यद् वदन्ति कवयः तद् अलीकम्, अन्य देह विलसत परितापात सज्जनो द्रवती नो नवनीतम. असं म्हटलं, सज्जनस्य हृदयं नवनीतम, नवनीत म्हणजे लोणी. सज्जनांचं हृदय लोण्याप्रमाणे असतं. सज्जनस्य हृदयं नवनीतम असं कोण म्हणतं? यद् वदन्ति कवयः, इथला कवयः किंवा जे कवी शब्दाचं बहुवचन केलंय
तो कवय हा म्हणजे एक कवी असा अर्थ घ्यायचा नाही. इथं कवी हा शब्द ज्ञानी या अर्थाने आला. संस्कृतामध्ये कवी हा शब्द ज्ञानी या अर्थानेच येतो. काही संतांनी असं म्हणून ठेवलंय की सज्जनांचं हृदय लोण्याप्रमाणे मऊ असतं. उदाहरणार्थ तुकोबारांनीच म्हणून ठेवलं, मृदू सभा या नवनीत तैसे सज्जनांचे चित्त. सज्जनाचं चित्त हे सबाह्य नवनीत असतं. नवनीत म्हणजे लोणी, लोण्याप्रमाणे मृदू असतं असं सांगण्याचं तात्पर्य. पण तो सुभाषितकार असं म्हणतो की यत वदंती कवय हा, असं जर कोणी महात्मा आपल्याला सांगत असेल, विद्वान सांगत असेल, तर तद अलिकम, तर ते खोटं आहे. अलिक शब्दाचा अर्थ खोटं. तद अलिकम, तर ते खोटं आहे. तुकाराम महाराजांनी सांगितलेलं असलं तरीही ते खोटं आहे. काय खोटेपणा आहे त्याच्यामध्ये? सज्जनांचं हृदय लोण्याप्रमाणे मऊ असतं, मृदू असतं. भूमीचे मार्दव सांगे कोंभाची लवलव असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. त्या भूमिकेतून संतांचं हृदय सुद्धा भूमीचं मार्दव घेऊनच प्रकट होत असत. मग याच्यामध्ये खोटं मानायचं काय कारण आहे? त्यांनी त्याचं कारण सांगताना फार चांगलं कारण सांगितलंय. सज्जनांचं हृदय मुळीच लोण्याप्रमाणे मऊ नसतं, कारण सज्जनांचं हृदय आणि लोणी यांच्यामध्ये मूलभूत फरक असा आहे की लोणी फक्त स्वतःला आच लागली तरच वितळतं, सज्जन मात्र दुसऱ्याला त्रास झाले तर वितळतं. हा दोन्ही मधला फरक लक्षात घेऊन तो सुभाषितकार म्हणतो की अन्य देह विलसत परितापात सज्जन द्रवती नो नवनीत. नवनीत द्रवित होत नाही, पण सज्जनांचं चित्त मात्र लगेच द्रवित होतं. दुसऱ्यांना त्रास झाल्यावर आपल्याला काही त्रास होणं हे कशामुळे घडतं? ती कुठेतरी समानता असते, कुठेतरी ते समत्व पाहिलं जातं, तेव्हाच असं होतं. तेव्हाच असं होतं. जोपर्यंत दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव आपल्याला तशा अर्थाने, बरं जाणीव होणं याचा अर्थ आपण विचार करत नाही का? एखादा मनुष्य समोर आहे, त्याला दुःख आहे हे आपल्याला कळत नाही का? ते सगळ्यांनाच कळतं, तेवढ्या पुरता जाणीवेचा विषयच नाही. मी पुन्हा मागे जाऊन आपल्याला सांगेन, त्या बाबतीत आपण सगळेच फार संवेदनशील आणि फार श्रीमंत. दुसऱ्याला झालेलं दुःख आपल्याला फार पटकन कळतं, पण ते दुःख दूर करण्याची तेवढी त्वरित गडबड आपण करत नाही. काय भूमिका असतील त्या असो, मी त्याच्याबद्दल फार आता विस्तारानं बोलणार नाही. परंतु असं होतं. म्हणून आपल्याकडे मागे बोललो होतो कदाचित आपल्याला, मला आपल्याकडे मराठीमध्ये दोन शब्द आहेत. ते इंग्रजीत सांगितले तर आपल्याला जास्त लवकर कळतील. ते इंग्रजीतले शब्द मराठीतले सांगतो. एक शब्द मराठीमध्ये आहे त्याला म्हणतात सहानुभूती. सहानुभूती. आणि दुसरा मराठीतला शब्द आहे समानानुभूती. हे पटकन कळत नसतील तर मी त्याचं इंग्रजी भाषांतर सांगतो, ते जास्त लवकर कळतं मराठी म्हणाला. सहानुभूतीला इंग्रजीमध्ये म्हणतात सिंपथी आणि समानानुभूतीला इंग्रजीमध्ये म्हणतात एम्पथी. सिंपथी आणि एम्पथी हे शब्द आपण वारंवार उच्चारतो, पण याच्यामध्ये समानता कशामध्ये पाहिली जाते? सह अनुभूती आणि सम अनुभूती या दोन्ही शब्दांचा आपण विचार करून पहा. मी गंमत म्हणून त्याला एक उदाहरण सांगत असतो की मित्राचे वडील गेले तर मित्र रडतो आणि आपण त्याला समजावतो, अरे जाऊ दे बाबा आता गेले काय करणार, आपल्या हातात नव्हतं, आपण शक्य तेवढे प्रयत्न केले, पण जन्माला आलेला मनुष्य कधीतरी मरणारच, तू रडल्याने काय ते उठून बसणार. या वेळेला तत्वज्ञान फार चांगलं सुचतं. काय कारण आहे माहीत नाही, वातावरणाचा परिणाम असेल कदाचित, पण आपण त्याला अगदी प्रेमाने समजवून सांगतो तरी तो आपल्या जवळचा मित्र म्हणून खूप रडतो. पितृवियोगाचं दुःख कुणाला नसतं, खूप रडतो. आपल्यालाही त्याच्याबद्दल वाईट वाटतं, त्याचं रडणं बघून आपल्याही डोळ्यात पाणी येतं येत नाही असं नाही, आपल्यालाही त्याचं वाईट वाटतं. परंतु गंमत ही आहे, या दोन शब्दांमधला फरक सांगण्याकरता म्हणून मी हे सांगतो. मित्राचे वडील गेले तर मित्राबद्दल वाटते ती सहानुभूती आहे, पण सख्या भावाचे वडील गेले सख्या भावाचे वडील गेल्यानंतर त्या भावाबद्दल जे वाटतं ती समानानुभूती. ही समानानुभूती का निर्माण झाली? कारण तिथे कुठेतरी ते समत्वाचं नातं आहे. तो आणि मी एकाच पित्याची पुत्र आहोत,
ही समता त्याला ती समानानुभूती करता कारण ठरते. म्हणून संतांनी आपल्याला केवळ समता सांगितली नाही, अशी अनेक प्रमाणे आहेत की जिथं संतांनी आपल्याला समतेचे वेगवेगळ्या रूपाने पाठ दिले. आपण ज्ञानेश्वरी पहा, आपण गाथा पहा, मी आता तेच आपल्याला सांगत होतो, नाही सावे तर दुःखाची ते जाते. तुकाराम महाराज म्हणतात, मला दुःखात जगाचं दुःख बघवतच नाही. परमपिता कोणती साम्य झाले, अरे दुसऱ्याचं दुःख बघून मला सहन होत नाही. बुडत आहे जन न देखावे डोळा, येतो कळवळा म्हणून या, हे तुकाराम महाराजांचं जे म्हणणं आहे, अरे जन बुडतात ना, तुम्हाला काय त्रास आहे, न देखावे डोळा, मी बघू नाही शकत. मग त्यांना तारण्याकरता मी कोणत्या तरी रूपाने येतो, वाङ्मयाची निर्मिती करतो, त्यांना जगायचं कसं हे जगून दाखवतो, संकट निर्माण झाली तर प्रतिबंधाच्या निवृत्तीकरता विचारसंपदा देऊन जातो. का देऊन जातात? बुडत आहे जन न देखावे डोळा, मला बघवत नाही, दुसऱ्याचं दुःख मला बघवत नाही, पाहवत नाही. पण दुःख पाहवत नाही म्हणून त्याच्याबद्दलची ती समता अंतःकरणामध्ये निर्माण होणं हे काही केवळ मनुष्य असल्याचं लक्षण नाहीये. मनुष्य म्हणून जन्माला आलेल्या प्रत्येकालाच असं होतं असं नाही, त्याच्या मागे काही साधन आहे, त्याच्या मागे इतरांना जाणवून घेण्याचे काही प्रयत्न आहे, त्याच्या मागे त्या तो आणि मी याच्यामध्ये समत्वानं काय राहतं हे शोधण्याचा एक प्रयत्न आहे. आणि हे जेव्हा सगळं सफल होतं त्यावेळेला दुःखात दुसऱ्याचं दुःख दूर करण्यासाठी मनुष्य प्रयत्न करतो. ज्ञानेश्वर महाराजांनी अनुभवामृतामध्ये असं म्हटलंय, आता उपाय बोल वसंतू जो आज्ञेचा आहे व तंतू अमूर्तची परिमूर्तू कारुण्याचा. वास्तविक हे अमूर्त तत्व आहे, सद्गुरु किंवा गुरु किंवा संत हे अमूर्त तत्व आहे, मग का प्रकट झाले? कारुण्याचं मूर्तिमान जगाबद्दल त्यांना करुणा वाटली म्हणून. जगाने अज्ञानामध्ये राहू नये, जगाने दुःखामध्ये राहू नये, जगाला आनंद मिळाला पाहिजे. जग आनंदाचा अधिकारी आहे, आनंद त्याला मिळू शकतो. इतकंच नाही, त्याला आनंद मिळालेलाही आहे पण तो जाणून घेऊ शकत नाही, त्याच्याकरता काही प्रयत्न केले पाहिजे. मी दुःखात आहे, ज्ञानेश्वर महाराजांना वाईट वाटण्याचं काय कारण आहे? मी दुःखात आहे, तुकाराम महाराजांना सगळं सोडून इथं माझ्याकरता काही अभंग निर्मिती करण्याचं काय कारण आहे? समर्थांना घरी बसण्याचं काय कारण आहे? इतका सुंदर विचार त्यांनी दासबोधामध्ये प्रकट करून दिला, काय कारण होतं? कशाला ते दिवस रात्र विसरून घळीमध्ये बसले? असं त्यांना कुणी सांगितलं होतं की तुम्ही आमच्याकरता वाङ्मय निर्मिती करा म्हणून? तुकाराम महाराजांना कोण बोलवायला गेलो होतं की नाही काही करा, पण आमच्याकरता एक निदान 4000 तरी अभंग आम्हाला द्या. जसं एखाद्या मासिकामध्ये लिहिण्याकरता तो कोणी संपादक असेल किंवा त्याच्या हाताखालचा कोणी माणूस असेल, तो अहो नाही नाही निदान 400 शब्दाचं तरी द्या, आम्ही तुम्हाला 2000 शब्द मागितले, वेळ नाही तुम्हाला, ठीक आहे 500 शब्दात लिहून द्या. तसं तुकाराम महाराजांना कोणी म्हणायला गेलं नव्हतं की आम्ही तुमच्याकडे अमुक लाख अभंग मागितले होते, वेळ नाही तुम्हाला, निदान 4000 अभंग तरी द्या, असं काही नव्हतं. ज्ञानेश्वर महाराजांना कोणी सांगायला गेलं नव्हतं, पण तरीही सगळी निर्मिती झालीच ना, कशाकरता झाली? ज्ञानेश्वर महाराज त्याचं एकच कारण सांगतात, कारण त्यांच्या अंतःकरणात तुमच्या माझ्याबद्दल करुणा आहे म्हणून. बरं, ही करुणा विनाकारण निर्माण झाली का? मी आता संत आहे असं माझं मीच ठरवलं आणि माझ्या अंतःकरणामध्ये करुणा निर्माण झाली? मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो, करुणा हे फल आहे, दृष्टीमध्ये निर्माण होणारी समता हे फल आहे, आणि कोणतंही फल बीज लावल्याशिवाय झाडाला लागू शकत नाही. अचानक फळच हातात पडलं, झाड लावलं होतं का? नाही. बरं, आधी कुणी लावलं होतं का? नाही. ते झाड वाढलं होतं का? नाही नाही, लावलंच नाही, त्याचं बीजारोपणच झालं नाही, पण मला फल मिळालं, असं जगतामध्ये घडत नाही. आपण दाखवा मला उदाहरण. काही नाही पण फल मिळालं असं होत नाही, त्याच्याकरता झटावं लागतं, त्याच्याकरता आयुष्य वाया घालवावं लागतं. हा शब्द मी तुमच्या माझ्याकरता वापरतो, आमच्या दृष्टीने ते वाया घालवणंच आहे, सगळं आयुष्य त्याच्यामध्ये व्यतीत करावं लागतं, तर ती तत्वदृष्टी येते आणि त्या तत्वदृष्टीचं फल म्हणून समता येते. ज्ञानेश्वर महाराजांनी 18व्या अध्यायामध्ये असं म्हटलंय, ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, उठती या आत्मप्रथा हे भूत भेद व्यवस्था, मोडित मोडित पार्था वास पाहतो. ही भूतभेद जी व्यवस्था आहे ना, भूत मात्रांमध्ये भेद निर्माण झाला, ही एक व्यवस्था आहे.
आणि ही व्यवस्था सुद्धा मुडकळीला येते, पण कधी येते? उठत या आत्मप्रथा. आमच्या अंतःकरणाला किंवा आम्हाला ज्या वेळेला ज्ञान होतं, मी कोण आहे याचं ज्ञान होतं, आत्मस्वरूपाचं यथार्थ ज्ञान होतं, त्यावेळेला हे भूत भेद व्यवस्था मोडीत मोडीत पार्थावास पाहतो, हे सगळं मोडून जात. त्याच्या दृष्टीला कोणताही भेद दिसत नाही. कसा दिसत नाही हे सांगताना ज्ञानेश्वर महाराजांनी फार सुंदर दृष्टांत दिला. पाटीवरील अक्षरे जैसी पुसता येती करे तैसी हरपती भेदांतरे तयाची दिली. पाठीवरची अक्षरे जशी हातानं पुसून टाकता येतात, तसा या समाजातला सगळा भेद त्याला आपल्या दृष्टीनं पुसून टाकता येतो. पाठीवर मनुष्य लिहितो आणि लगेच पुसून टाकतो. ते पुसणं तिथल्या तिथे आहे, त्याच्याकरता त्याला फार परिश्रम करावे लागत नाही. ज्या दोन बोटांमध्ये पेन्सिल धरलेली असते त्याच्या खालचं बोट लगेच ते अक्षर पुसून टाकतं. पाठीवरचं अक्षर पुसण्याकरता काही फार परिश्रम नाही आहे. आपलं लहानपण आपण आठवून पहा, आता पाठीच राहिली नाही म्हणून भाग वेगळं, आता पाठीच राहिली नाही, आता पॅड आलेत सगळे माझ्यासमोरही द्यायचं. एका अर्थाने ही पाठीच आहे, पण पुसून टाकायचं म्हटलं आपण लहानपणी काय केलं? अक्षर लिहिलं चुकलं असं वाटलं की लगे लहानपण तर ह्याच्यातच गेलं सगळ्यांचं. काय कसे केले काय नाही, इतक्या सहजतेने जसं पाठीवरचं अक्षर सहजतेनं पुसता येतं, तसं ज्याला ब्रह्मज्ञान झालं, ज्याला ज्ञान झालं, ज्याला सर्वांच्या आतलं परमतत्व कळालं, समानत्वानं कळालं, ते एकच आहे हे कळालं, त्यानंतर त्याच्या दृष्टीला भेद दिसत नाही. हा वेगळा, तो वेगळा, तो वेगळा नाही, त्याच्या दृष्टीने सगळे समान, त्याच्या दृष्टीने भेद राहिला नाही. तुकाराम महाराजांची अशी कितीतरी प्रमाणे मी आपल्याला दिली. कामक्रोधा नाही चाली, भूती झाली समता. तुकाराम महाराजांचा शब्द आहे समता. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, देवतया जवळी असे पापनासे दर्शने. कामक्रोधा नाही चाली, भूती झाली समता. तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोली. भेदाभेदाचा वादच संपून गेला. मी त्याकडे नंतर येईन. भेद आणि अभेदाचा वाद संपण म्हणजे काय याचा नंतर विचार करेन, पण सूत्र जाता जाता सांगून जातो, अभेदाचा वाद संपला की भेदाचा वाद संपायला वेळ लागत नाही असं जरी आपल्याला तत्वदृष्टीनं वाटत असलं तरी खरं म्हटलं वस्तुत ते उलट आहे. भेदाचा वाद संपला की अभेदाचा वाद संपत असतो, कारण भेद आणि अभेद हे नेहमीच सापेक्षत्वानं प्रकट होतात जगामध्ये. मी त्याकडे नंतर येईन. तुकाराम महाराज म्हणतात कामक्रोधा नाही चाली. आता माझ्यावर कामक्रोध चाल करून येऊ शकत नाही. का? कारण भूती झाली समता. सगळेच समान आहेत हे कळलं, सगळेच मी आहेत हे कळलं, सगळ्यांमध्ये माझ्यामध्ये काहीतरी एक तत्व समान आहे हे कळलं. मग आता मला क्रोध आणण्याकरता दुसऱ्यांकडून काहीही वर्तन झालं तरी मला क्रोध येत नाही. बऱ्याच वेळेला मी एक सामान्य उदाहरणाने हे सांगून पुढे जाईन. बऱ्याच वेळेला गडबडीने जेवताना घाई असते, काही वेळेला जे ताटात वाढलं ते मनुष्य पटपट पटपट खाऊन कामाला जाण्याच्या प्रयत्नात असतो. बऱ्याच वेळेला लक्षात येत नाही जेवण करताना ते सावकाश केलं पाहिजे, आपण काय खातो आहोत याच्याकडे तरी भान असलं पाहिजे, याचं तरी भान असलं पाहिजे, याच्याकडे लक्ष तरी असलं पाहिजे. पण बऱ्याच वेळेला गडबड असते, किंवा अगदी सोपं बोलायचं झालं तर टी व्ही बघत जेवणारी माणसं गडबडीनं जेवतात, काहीतरी लक्ष नसतं त्यांचं. आणि बऱ्याच वेळेला आपण जेवताना आपल्या दाताखाली आपली जीव येते असा अनुभव अनेकांनी घेतला असेल. आपल्या दाताखाली आपली जीव येते, त्या जिभेला ती जीभ चावली जाते, दात विचार नाही करत ही आपलीच आहे, चावावं का न चावावं दातांना काही घेणं देणं नाही त्याच्याशी. चावण्याची क्रिया मनुष्य बुद्धिपुरस्सर करतो आहे, दातांना त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे. आणि मग मनुष्य ते चालता चालता ती जीभ चावली जाते, वेदना होतात ना, होतात. कुणावर चिडायचं? चिडायचं कुणावर? क्रोध कुणावर? कुणावरच करता येत नाही ना, दातांवर करता येतो ना जिभेवर करता येतो. दातांनाही आपण काही करू शकत नाही आणि जिभेला काही करू शकत नाही. कुणावर रागवायचं? रागवणं शक्यच नसतं. क्रोधाची तिथे चाल नाही, कारण सगळंच आपलं आहे म्हणून
तसं तुकाराम महाराज म्हणतात, आमच्या जीवनामध्ये कामक्रोधाला आता चाल नाही, कारण सगळंच आम्ही आहोत, सगळंच आमचं आहे, सगळेच आम्ही आहोत, आमचंच आहे असं नाही, आम्हीच आहोत. सर्वात्मकपण माझ्या हिरोने घेतो म्हणून तुकाराम महाराजांचं वचन आहे. थोडा विचार या संदर्भामध्ये करण्यासारखा आहे. काल आपण बोललो अवधी भूते साम्य आली, भूत किंवा आज आपण बोललो भूती झाली समता, भूते साम्य आली, भूती समता झाली, हे त्यांचे शब्द आपण पहा. मला मुद्दा थोडासा असा स्पष्ट करायचा आहे की संतांनी आम्हाला जी काही भूमिका सांगितली, जी काही समता सांगितली, ती समता आम्ही वाचली म्हणून अचानक आमच्या ठिकाणी निर्माण होणार नाही. संतांनी सांगितलेली सामाजिक समता समाज का नाही ऐकत आहे, का स्वीकारत नाही, याचं उत्तर देता देता मी हे थोडंसं बोलून जातो. कारण समता ही जर काही कर्तृत्वाने आपल्या ठिकाणी निर्माण होत असेल तर ते कर्तृत्व सिद्ध करण्याची समाजाची आत्ता तरी मानसिक तयारी नाही, हे त्याचं एक सामान्य उत्तर. आम्हाला ते कष्ट नाही करायचे, आम्हाला फल पाहिजे. ते कर्मविपाकामध्ये एक ठिकाणी असं वचन आहे कर्मशास्त्रामध्ये, पुण्यस्य फलम इच्छन्ति पुण्यम न इच्छन्ति मानवः, पाप फलम न इच्छन्ति पापं कुर्वन्ति यत्नतः, असं म्हणतात की माणसाला म्हणे पुण्य, पुण्यस्य फलम इच्छन्ति, पुण्याचं फल पाहिजे. पुण्याचं फल म्हणजे सुख, आम्हाला पुण्याचं फल पाहिजे पण पुण्य करायला नकोय, आणि पापाचं फल या जगात कुणालाही नकोय पण पाप मात्र आवर्जून करायला पाहिजे. असं होईल कसं? समता हे जर कशाचं तरी फल आहे तर त्याचं बीजारोपण आम्ही आमच्या अंतःकरणामध्ये आज केलं पाहिजे, तर कालांतराने त्याला फल लागतं. ते आज लागेल का नंतर लागेल का कधी लागेल माहिती नाही. ते असं सांगतात की खजुराच्या झाडाला 60 वर्षांनी फळ लागतं असं म्हणतात, माहीत नाही, मी ऐकू नाही. खजुराच्या झाडाला 60 वर्षांनी फळ लागतं. ते एक मनुष्य आपल्या 80व्या वाढदिवसाला खजुराचं झाड लावत, केवढी गमतीची गोष्ट. त्याचा 80वा वाढदिवस, 80 वर्षाचा झाला तो, आणि 60 वर्षांनी ज्या झाडाला फळ लागतं ते त्या झाडाचं बीजारोपण तो करतो, तो वृक्ष तो लावतो. एक जण असाच जवळ गेला, त्याने विचारलं काय करता, म्हणे खजुराचं झाड लावतो. त्याने विचारलं तुमचं वय काय, म्हणे 80 वर्ष. या झाडाला किती वर्षांनी फळ लागतं, म्हणे 60 वर्षांनी लागतं. तो म्हणाला मग तुम्ही काय स्वतःला 140 वर्ष 150 वर्ष जगणारा समजता आहात काय? अहो आत्ता तुमचं वय 80, पिकलं पान आज गळेल का उद्या गळेल अशी परिस्थिती, आणि तुम्ही 60 वर्षांनी ज्याला फळ लागतं ते झाड लावता. त्या म्हाताऱ्या माणसाने सांगितलं, बाबा रे हाच विचार जर सगळ्यांनी केला असता तर मला आज खजूर खायला मिळालं नसतं. मला माहिती नाही त्याचं फल मला कधी मिळेल, पण त्या समतेकरता आवश्यक असणारे कष्ट करायला मी तयार नाही आहे आज, कारण मला पटकन फळ हवंय. मी पुन्हा मानसशास्त्राच्या दृष्टीने मी बोलणारच आहे या विषयावर, माझ्या हातात अजून उद्याचा दिवस आहे, मी तिकडे येतोच आहे. पण संतांनी आम्हाला ही जी समता सांगितली, ही समता नेहमी कुठल्या ना कुठल्या तरी एकरूपतेत बघावी लागत असते असं काल शेवटी आपण बोललो, तेच सूत्र घेऊन मी आता बोलतो. समतेची व्याख्या काय, ज्ञानेश्वर महाराजांचा विचार 8वा अध्याय ज्ञानेश्वरीचा आपण काय, ज्ञानेश्वर महाराजांनी समतेची व्याख्या केली, अशी व्याख्या कुणी आतापर्यंत केली का नाही मला माहिती नाही, परंतु ज्ञानेश्वर महाराजांनी केली ती परिपूर्ण आहे या विश्वासावर मी आपल्यासमोर हा विषय मांडतो. माझा तो विश्वास आहे की जर त्यांनी व्याख्या केली असेल तर त्याच्यामध्ये कुठल्याही अंशामध्ये कुठल्याही कारणाने आणि कुठल्याही काळामध्ये न्यूनत्व असूच शकत नाही. या विधानाची आपण हवी तेवढी चिकित्सा करा. आजपर्यंत
कोणीही विचारवंतांनी साम्याची अशा पद्धतीची व्याख्या सांगितलेली माझ्या तरी मर्यादेत ऐकण्यात नाही. माझी वाचनाची मर्यादा असेल, आकलनाची मर्यादा असेल, आपण कदाचित या क्षेत्रामध्ये अजून जास्त चांगलं वाचलं असेल, पण कोणत्याही देशातल्या समाजशास्त्राच्या ग्रंथामध्ये मला अशा पद्धतीची व्याख्या बघायला मिळालेली नाही, वाचायला मिळालेली नाही. आपल्याला मिळाली आहे का नाही मला माहिती नाही. आठव्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी दृष्टांतांना आपल्याला साम्य म्हणजे काय ते सांगितले. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, जैसे वृक्षपण बीजासी आले, वृक्षपण बीजासी आले, मुळात बीज होतं ते पेरलं, वृक्ष झाला, वृक्षपण बीजासी आले, की मेघ हे गगन झाले. बघा आपण भूमिका बघा ज्ञानेश्वर महाराजांची काय आहे, जैसे वृक्षपण बीजासी आले की मेघ हे गगन झाले, तैसे अनेकत्व जेथ सामावले ते साम्य म्हणजे. इतकी परिपूर्ण व्याख्या जगाच्या पाठीवर दुसरी नाही. आपण मी पुन्हा एकदा आपल्याला आवाहन करतो, मला माहिती नाही मी त्या तशा अर्थाने समाजशास्त्राचा अभ्यासक नाही आहे, आपण कदाचित अभ्यासक असाल तर आपण तो धांडोळा घ्या कृपा करून. पण मला नाही वाटत की इतकी परिपूर्ण व्याख्या कुठे साम्यतेची आलेली असेल. समानता म्हणजे काय? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जिथं अनेकत्व सामावलं जातं तिथेच समानता रांगत असते. किती गंमत आहे, अनेकत्व आणि साम्य या हे दोन शब्दच मुळात विरोधी आहेत, हे दोन शब्दच मुळात विरोधी आहेत, अनेकत्व आणि समत्व. जिथं अनेकत्व आहे तिथं समत्व दिसत नाही, पण एक वाक्य बोलून जातो तत्वदृष्टीनं, समत्व असल्याशिवाय अनेकत्व निर्माण होत नाही. आपण तपासून पहावे का माझं बोलणं पटकन एकदम आपल्याला पटणार नाही, आवडणार नाही, किंवा चुकीचंही वाटण्याची शक्यता. पण कोणतंही अनेकत्व हे समत्वाशिवाय निर्माण होत नाही, निर्माण होणार. म्हणून समत्वाची प्राप्ती याला संत काही फार मोठं आश्चर्य मानतात असं समजू नका. सहाव्या अध्यायामध्ये मला दुसरे आधार नाहीये, कारण मला जो विचार सांगितला तो हाच आहे. संतांनी सांगितलेली समता समाज का स्वीकारत नाही याच्याकरता संतांनी सांगितलेली म्हणण्यामध्ये मला हे बघणं आवश्यक आहे. सहाव्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीच्या अर्जुनाच्या मुखामध्ये, भगवंताच्या अर्जुनाच्या मुखामध्ये एक फार सुंदर ओवी ज्ञानेश्वर महाराजांनी घातली. ती अर्जुनाच्या खाली आलेली आहे, पण खरं म्हटलं तर ती अर्जुनाच्या मुखातली नाही आहे. ते पुढे जे भगवानुवाच येणार आहे सहाव्या अध्यायामध्ये, चंचलम हि मनोकृष्ण या श्लोकाच्या खालच्या आहे, आणि त्याच्या पुढे लगेच भगवानुवाच सांगून असंशय महाबाहो मनोदुर्निग्रहम चलम या श्लोकावरच्या नंतरच्या भगवंताच्या ओव्या. या भगवंताच्या बोलण्याचा उपक्रम करण्याकरता आणि अर्जुनाच्या बोलण्याचा उपसंहार करण्याकरता म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी एक ओवीमध्ये घातली. आपण मुळात ज्ञानेश्वरी म्हणून बघाल असा विश्वास आहे. सहाव्या अध्यायामध्ये आलेला विचार, ज्ञानेश्वर महाराजांनी तिथं असं म्हटलंय, म्हणून मन हे निश्चळ राहील मग आम्हाशी साम्य होईल. अर्जुना तुझं मन जर शांत राहिलं, तुझं मन जर शांत झालं, निश्चळ झालं, त्याचं चंचलत्व निवृत्त झालं, तर शांत झालेलं तुझं मन आणि मी कृष्ण या दोघांमध्ये काही भेद राहणार नाही. कृष्ण कृष्ण म्हणजे कोण आहे? मन शांत झालेला अर्जुन. आपण भूमिका पहा, आणि अर्जुन म्हणजे कोण आहे? चंचल चित्ताचा कृष्ण आहे. भगवान हे बोलून दाखवत आहे, मग मन हे निश्चळ राहील मग आम्हाशी साम्य होईल. इथपर्यंत फार आश्चर्य वाटतं की असं कसं, माझं मन फक्त शांत झालं तर मी कृष्ण होईल? भगवान म्हणाले, पण मी तुला हे सांगतो, असं जर घडलं तर हे विशेषही न घडेल तयार आहे, याच्यामध्ये काही विशेष मानू नकोस. का? कारण समत्वातूनच चंचलत्व निर्माण झालेलं असतं, समत्वातूनच वैविध्य निर्माण झालेलं असतं, समत्वातूनच अनेकत्व निर्माण झालेलं असतं. पाणी आहे पाणी. मी उदाहरण देऊन बोलतो आपल्याला आणि मग पुन्हा इकडे येतो. भांड्यामध्ये आपण नळाचं पाणी घेतलं, अर्थात ते थंड असेल, सध्या तर असेलच असेल, एकदम थंडगार पाणी असेल. ते
पाणी आपल्याला तेवढं थंड पाणी आपल्याला नको आहे, म्हणून आपण ते गॅसवर ठेवू. पाणी गरम होईल अर्थात गॅस पेटवला आणि गृहित आहे. पुन्हा कोणी शंका घ्यायला नको, काही पेटवलं नाही तर कसं काय करतो, ते सगळं सांगितलं पाहिजे. काय श्रोते इतके चाणाक्ष असतात की ते वक्त्याला कुठेही ठोकू शकतात, म्हणून ते सगळं सांगण्यामध्ये आवश्यक वाटलं. पाणी गरम होईल तापवल्यानंतर. आता तापवल्यानंतर पाणी गरम झालं, मुळात थंड होतं, ते पाणी गरम झालं. गरम झाल्यानंतर आपल्याला वाटलं की जाऊ दे, आता त्याचा काही उपयोग नाही, म्हणून आपण गॅस बंद केला, ते पाणी उतरवून ठेवलं खाली. मध्ये 7-8 तास असेही गेले, ते पाणी तेवढंच गरम राहील का ते पुन्हा थंड होईल? ते पुन्हा थंड होईल ना का होईल? कारण त्याचा मूळ स्वभाव थंड आहे. कोणत्याही प्रक्रिया या बदलाच्या दृष्टीने जरी आमच्या प्रत्ययाला वेगवेगळ्या रूपाने येत असल्या, तरी त्या सगळ्या बदलांचा प्रवास हा आपल्या मुळाकडे चालू असतो. वेदांताचं हे तत्व आहे, समाजशास्त्राचंही हेच तत्व आहे. सगळा प्रवास आपला मुळाकडे असतो. मी मागच्या वर्षी आपल्याला उदाहरण दिलं होतं, आजही मी उदाहरण देतो. असं उदाहरण नाही आपल्याकडे की दक्षिणेमध्ये एखादी नदी उगम पावली, उत्तरेमध्ये जाऊन एखाद्या समुद्राला मिळाली. सगळ्या अनेक बहुतांश नद्या आपल्या देशातल्या या उत्तरेमध्ये उगम पावतात आणि दक्षिणेमध्ये येऊन समुद्राला मिळतात. का? कारण दक्षिण दिशा खाली आहे आणि खाली धावणं हा पाण्याचा स्वभाव आहे. खालारा धावे पाणी, ज्ञानेश्वर महाराजांचं वचन आहे. खालारा धावे पाणी, भ्रमर सुखाची घाणी, नाना सुटला सांजवणी, वत्सू जैसा. खालारा धावे पाणी हा स्वभाव आहे. ते आपल्या मुळाकडेच धावणार. आकाशातून पडणारं कोणतंही पाणी समुद्राच्या दिशेने धावणार, कारण ते समुद्रातून आलेलं असत. मी हेच तत्व आपल्या डोळ्यासमोर ठेवू इच्छितो. अनेकत्व जिथं एकत्रित येतं त्याला साम्य म्हणायचं असेल तर साम्यातूनच अनेकत्व निर्माण होत असत. आणि ती समता हे त्या अनेकत्वाचा स्वभाव असल्यामुळे ते अनेकत्व तिथंच एकत्रित येऊ शकतं जिथं त्या अनेकत्वामध्ये काहीतरी एक समान असते. आपण विचार करा, थोडस आणखीन स्पष्ट बोलायचं झालं तर पारिभाषिक शब्द वापरून मी बोलतो. कोणतंही द्वैत हे मुळातून अद्वैतातूनच निर्माण झालेलं असतं. कोणत्याही द्वैताचा समारोप हा अद्वैतातच होतो. ब्रह्मसूत्र भाष्यामध्ये एके ठिकाणी जगद्गुरु शंकराचार्यांनी एक विधान केलं. त्यांचं विधान सांगतो. आचार्याने एके ठिकाणी असं म्हटलंय, भेद निर्देशस्तु अभेदे अपि उपचर्यते, असं विधान. भेदाचा निर्देश, कोणत्याही भेदाचा निर्देश हा अभेदाकरताच करावा लागत असतो. हे तत्व आपण थोडस शांत चित्तानं विचार करून पहा. घरी गेल्यानंतर सगळे दिवे बिवे बंद झाले, सिरियल सगळ्या संपल्यानंतर आपण ज्या वेळेला अंथरुणावर पडाल आणि काही 2-3 मिनिटं 5 मिनिटं 10 मिनिटं जोपर्यंत झोप लागत नाही तोपर्यंत थोडा मी सांगतो त्या तत्वाचा थोडासा विचार करून पहा. मी सगळ्यातून आपण निवृत्त व्हा, मला काही कशाला विरोध करायचा नाही. आपल्या सगळ्या कर्तव्यातून आपण निवृत्त व्हा. काय मुलांचा अभ्यास घ्यायचा आहे ते घ्या, काय पत्नीला मदत करायची असेल ती करा, जेवण करा, कर्तव्याचा एक भाग म्हणून सिरियलही पहा. मला त्याच्याबद्दलही म्हणायचं नाही. आणि मग शांत चित्त झाल्यानंतर या गोष्टीचा विचार करा की कोणत्याही द्वैताचा निर्देश हा अंततोगत्व अद्वैताकरताच केलेला असतो. भेद निर्देशस्तु अभेदे अपि उपचर्यते, असंच विधान. आपण ज्ञानेश्वर महाराजांकडे मी त्यांचं विधान आपल्याला सांगतो. ते असं म्हणतात, शून्य जरी दावावे झाले तरी बिंदुले पाहिजे एक केले, तैसे अद्वैत सांगावे बोले द्वैत कीजे. शून्य हा एक आकडा, त्याचा शोध आपल्या भारत देशामध्ये लागला असं म्हणतात. इतिहास तसं सांगतो, शून्य या शून्य या आकड्याला तशा अर्थाने किंमत काही नाहीये. शून्य या आकड्याला तशा अर्थाने काही किंमत नाही.
ते शून्य जेव्हा दुसऱ्याला जाऊन चिकटतं, दुसऱ्याच्या दुसऱ्या एखाद्या आकड्याच्या संबंधानं येतं, शून्य सोडून दुसऱ्या कुठल्या आकड्याच्या संबंधानं येतं, त्यावेळेला आपल्या जवळ आलेल्या आकड्याची ते शून्य किंमत वाढवतं. नुसतं शून्य ठेवलं तर काही नाही, पण एक काढून त्याच्यावर शून्य दिला तर एकाची किंमत ते दसपटीनं वाढवतं असं आपण म्हणतो नेहमीच, आपल्याला माहिती आहे. म्हणून त्याला पूज्य म्हणतात. दुसऱ्याची किंमत वाढवायची सवय लागली की पूज्यता येते, हा त्याचा सरळ. आपल्यामुळे दुसऱ्यांची किंमत वाढवायची आपल्याला सवय लागली, पूज्य म्हणतातच त्याला. आणि काही काही तर परमपूज्य असतात. पण नुसतं जर ते शून्य आलं एक गोल गरगरीत तर त्याला वाटोळ असत. आहे ते एकच आहे, आकार त्याचा तोच आहे, पण कुणाचीही किंमत न वाढवता आपलंही अस्तित्व न टिकवण्याचा प्रयत्न करणं याला म्हणतात वाटोळ, आणि दुसऱ्याची किंमत वाढवणं त्याला म्हणतात पूज्य. शून्य या आकड्याला किंमत नाहीये स्वतःची. शून्य म्हणजे काय? काही नाही. मी तुम्हाला शून्य रुपये देतो असं म्हटलं तर तुमच्या खिशामध्ये काय जमा होईल? काहीच नाही जमा होणार, काही जमा होणार. मग आता शून्य म्हणजे जर काही नाही तर मला शून्य काढून दाखवा. मी आपल्याला जर असं सांगितलं की कागदावरती फळ्यावरती मला शून्य काढून दाखवा तर तुम्ही काहीतरी काढाल की नाही? एक असं वर्तुळ तरी काढाल की नाही याला शून्य म्हणतात म्हणून. शून्य म्हणजे काय? काही नाही. पण काही नाही हे सुद्धा काहीतरी काढून दाखवावं लागतं. काही नाही हे सांगण्याकरता सुद्धा काहीतरी काढून दाखवावं लागतं. शून्य जरी दावावे झाले तरी बिंदुले पाहिजे एक केले. बरं ते शून्य किती काढले तुम्ही? मी तुम्हाला म्हटलं फळ्यावर शून्य काढून दाखवा तर आपण शून्य काढाल. किती काढाल? किती काढाल? एक. केवढा विरोधाभास आहे. मी तुम्हाला शून्य काढा म्हटलं तुम्ही एक काढून ठेवला. केवढा गोंधळ आहे वैचार, केवढा गोंधळ आहे. मी शून्य काढा म्हटलं तुम्ही एक काढला तर हे मान्य होईल काय? पण तरी सुद्धा तो एक का असेना, पण एक वाटोळ का असेना, एक गोलाकार का असेना, पण तो काढल्याशिवाय जसा शून्य कळणार नाही तसं या जगतामध्ये अद्वैत कळणार नाही. पण ते द्वैत सांगितल्याशिवाय, द्वैत आम्हाला सांगता आलं तर अद्वैत कळलं म्हणून समजलं. तैसे अद्वैत सांगावे बोले द्वैत दिजे. म्हणजे कोणतंही द्वैत हे त्या अद्वैतातूनच प्रकट झालेलं असतं. भेद निर्देश असतो अभेदे आपि उपचर्यते हे म्हणणं काय? कोणतंही द्वैत हे अद्वैतातूनच निर्माण झालेलं असतं हे म्हणणं काय? आणि सगळं अनेकत्व एका समतेतून निर्माण झालेलं असतं असं म्हणणं काय? याच्यामध्ये मला तत्वतः विरोध दिसत नाही.